हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज ज्या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत तो ग्रामरचा विषय आहे, क्वेश्चन टॅग किंवा उपप्रश्न. द लेसन ऑफ ग्रामर दॅट वी आर गोइंग टू लर्न टुडे इज क्वेश्चन टॅग. व्हॉट आर द थिंग्स दॅट वी विल लर्न इन दिस सेक्शन? व्हॉट इज अ क्वेश्चन टॅग? ॲडिंग द क्वेश्चन टॅग टू अ सेंटेन्स. फ्यू रूल्स टू बी रिमेंबर्ड. क्वेश्चन टॅग फॉर सेंटेन्सेस विथ मोडल ऑक्सिलरीज अँड विदाउट देम. क्वेश्चन टॅग एक्झाम्पल्स फॉर सिंपल प्रेझेंट अँड सिंपल पास्ट. And a few real time examples. Now, a very common question that arises in our mind is, what is a question tag? मग आता क्वेश्चन टॅग किंवा उपप्रश्न म्हणजे नेमकं असतं तरी काय? अ क्वेश्चन टॅग ऑर अ टेल टॅग, मग ह्याच क्वेश्चन टॅगला टेल टॅग असं देखील म्हटलं जातं, इज अ शॉर्ट ऍडिशन टू अ सेंटेन्स दॅट इज ऍडेड ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स फॉर कन्फर्मेशन. मग हा एक असा उपप्रश्न आहे जो वाक्याच्या शेवटी लावला जातो, आणि हा लावला जातो त्याच्या मागचं कारण काय आहे की आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीशी बोलतो तेव्हा आपल्याला कशाची तरी खात्री करून घ्यायची असते, मग ती खात्री करून घेण्यासाठी लावला जाणारा हा उपप्रश्न आहे. इट इज यूज्ड फॉर कन्फर्मेशन फ्रॉम द पर्सन विथ होम वी आर टॉकिंग अबाउट. अ क्वेश्चन टॅग इज फॉर्म बाय ऍडिंग द सेम ऑक्झिलरी वर्ब अलॉंग विथ द प्रोनाउन फॉर्म ऑफ द सब्जेक्ट दॅट एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. मग आता क्वेश्चन टॅग ऍड करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची आपण खबरदारी घेतली पाहिजे. आता ह्या क्वेश्चन टॅग मध्ये एखादं ऑक्झिलरी वर्ब असतं, मग ते ऑक्झिलरी वर्ब घेऊन जो वाक्यामध्ये कर्ता आहे त्या कर्त्याचं, जर कर्ता जर प्रनाउन असेल किंवा सर्वनाम असेल तर तेच सर्वनाम रूप, किंवा जर नाम असेल तर त्या नामाचं सर्वनाम रूप हे घेऊन, आणि मग नंतर शेवटी त्याला एक प्रश्नचिन्ह देऊन, एक क्वेश्चन मार्क देऊन आपण हा विषय संपवतो. यालाच म्हणतात ऍडिंग अ टॅग. लेट अस सी द सेंटेन्स स्ट्रक्चर. वाक्यरचना कशी असते? सुरुवातीला वाक्य लिहिलेलं असतं, त्याच्यानंतर कॉमा दिलेला असतो म्हणजे स्वल्पविराम दिलेला असतो, आणि त्याच्यानंतर टॅग ऍड केलेला असतो, आणि सर्वात शेवटी आपल्याला दिसेल की ते वाक्य जे असतं ते संपतं ते क्वेश्चन मार्क. सो द सेंटेन्स स्ट्रक्चर इज रिराइटिंग द गिव्हन सेंटेन्स, ऍडिंग अ कॉमा, adding a tag and then ending the sentence with a question mark. Example, he is a good boy, isn't he? You aren't busy, are you? It is raining, isn't it? My students study well, don't they? Now, if you see in these examples, you can see that the sentence is written that he is a good boy, then a comma is given, then a tag is added, and then the pronoun is added, and the sentence ends with a question mark. Few rules to be remembered. मग आता जेव्हा क्वेश्चन टॅग ऍड करायचा असतो तेव्हा नुसताच कुठलाही शब्द घेतला आणि तो टॅग म्हणून ऍड केला असं होत नाही. त्याची काही नियमावली आहे. मग ते नियम काय आहेत? इफ द गिवन सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह ऍड नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग. मग जर दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर त्याला आपण जो टॅग ऍड करतो तो नेहमी नकारार्थी असायला हवा. आता आपण एक उदाहरण घेऊया. ही इज अ गुड बॉय. तो एक चांगला मुलगा आहे, तो एक बऱ्यापैकी मुलगा आहे. ही इज अ गुड बॉय. आता याला जेव्हा आपण टॅग ऍड करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की दिलेल्या वाक्यामध्ये कुठलाही नकारार्थी शब्द वापरलेला नाही. इन द गिवन सेंटेन्स देर इज नो नेगेटिव्ह वर्ड युज्ड. देअरफोर व्हाइल ऍडिंग द टॅग सी दॅट द टॅग दॅट हॅज टू बी ऍडेड शुड बी नेगेटिव्ह. ही इज अ गुड बॉय कॉमा इजंट ही. इजंट मीन्स इट इज अ शॉर्टेड फॉर्म ऑफ इज नॉट. And what have we used along with isn't? The pronoun form of the given subject. Here the subject itself is a pronoun, so we have used the pronoun as it is. So the tag that we have added is isn't he. If the given sentence is negative, add affirmative question tag. हे vice and versa असतं. जर वाक्य होकारार्थी आहे तर नकारार्थी यायला पाहिजे, आणि जर दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग मात्र त्यावेळेला होकारार्थी असायला हवा. आता जर इथे एक उदाहरण आपण घेऊया. यू आर नॉट बिझी. इथे जर तुम्ही बघाल तर आर नॉट, नॉट हा शब्द आलेला आहे. मग याचं उत्तर काय असेल? यू आर नॉट बिझी कॉमा आर यू क्वेश्चन मार्क. इफ द सेंटेन्स हॅज एनी ऑफ दीज प्रायमरी ऑर मोडाल वर्ब्स यूज देम टू ऍड अ क्वेश्चन टॅग. आता खाली काही मी प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आणि मोडाल ऑक्झिलरी वर्ब्स एक्झाम्पल्स दिलेले आहेत. यापैकी जर एखादं जरी तुम्हाला मोडाल ऑक्झिलरी किंवा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब दिसलं
तर आहे तसं ते वर्ब घ्यायचं आणि तो टॅग ऍड करायला त्याची मदत घ्यायची असते. आता हे कोणते कोणते? इज ॲम आर हे आपण वापरतो प्रेझेंट टेन्स मध्ये, वॉज वर हे वापरतो पास्ट टेन्स मध्ये, हॅज हॅव परत प्रेझेंट टेन्स, हॅड पास्ट, डू आणि डज प्रेझेंट आणि डिड पास्ट टेन्स मध्ये. हे झाले प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स, यालाच कधी कधी आपण हेल्पिंग वर्ब असं देखील म्हणतो. आता जर तुम्ही इथं बघाल तर कॅन, कुड, विल, वुड, शॅल, शुड, मे, माइट, मस्ट, नीड हे आहेत मोडल ऑक्झिलरी वर्ब्स. जर यापैकी कुठलं ऑक्झिलरी वर्ब जर तुम्हाला वाक्यामध्ये दिसलं तर त्याचाच उपयोग आपल्याला क्वेश्चन टॅग ऍड करण्यासाठी करायचा असतो. इथे जर तुम्ही बघाल तर एक चार्ट आहे. चार्ट मध्ये दोन भाग दिसतील तुम्हाला, अफर्मेटिव्हचा एक पार्ट आहे, नेगेटिव्हचा एक पार्ट आहे. अफर्मेटिव्ह मध्ये ऑक्झिलरी आणि मोडल वर्ब्स दिसतील आणि नेगेटिव्हच्या पार्ट मध्ये त्याचाच नेगेटिव्ह फॉर्म तुम्हाला दिसेल. जर अफर्मेटिव्ह मोडल ऑक्झिलरी किंवा प्रायमरी ऑक्झिलरी दिसला तुम्हाला वाक्यामध्ये तर त्याचा नेगेटिव्ह फॉर्म काय असू शकतो आणि काय ऍड करायचं, आणि जर नेगेटिव्ह त्यांनी वाक्यामध्ये दिलं असेल तर त्याचा अफर्मेटिव्ह फॉर्म काय असतो आणि काय ऍड करायचं हे दिलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला वाचून दाखवते. इज इजंट, ॲम आरंट, आर आरंट, वॉज वॉजंट, वर वरंट, हॅज हॅजंट, हॅव हॅवंट, हॅड हॅडंट, डू डोंट, डज डझंट, डिड डिडंट, कॅन कांट, कुड कुडंट, विल वोंट, वुड वुडंट, शॅल शांट, शुड शुडंट, मस्ट मसंट, नीड नीडंट. यालाच आपण वाईस अँड वर्सा देखील म्हणू शकतो. इज असेल तर इजंट, इजंट असेल तर इज. सो नाउ वी आर गोइंग टू स्टडी अ फ्यू रिअल टाइम एक्झाम्पल्स. खूप वेळा असं होतं की दिलेल्या वाक्यामध्ये मोडल ऑक्झिलरी वर्ब असतं किंवा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब देखील असतं, पण कधी कधी असं होतं की दिलेल्या वाक्यामध्ये ना मोडल ऑक्झिलरी वर्ब आहे ना प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आहे. मग अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला आपण समजायचं की दिलेलं वाक्य हे सिम्पल प्रेझेंट किंवा सिम्पल पास्ट टेन्स मध्ये आहे. When you observe a sentence and then you see that the given sentence doesn't have any kind of modal auxiliary or even primary auxiliary verb, then what should be done? It means that the given sentence is either in simple present or in simple past tense. So let us see a few examples. First example is simple present. He plays. आता दिलेलं वाक्य जर तुम्ही अभ्यासलं तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये करता आहे ही आणि प्लेज आहे पर. ही प्लेज या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मोडल ऑक्झिलरी किंवा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब वापरलेलं नाही. मग अशा वेळेला काय करायचं? नेहमीच आपला रूल माहिती आहे, वी नो द रूल. ऍज युजल ही प्लेज, यू आर गोइंग टू राईट द सेंटेन्स ऍज इट इज, पुट अ कॉमा. आणि इथे मात्र काय करायचं आहे, दिलेला करता हा एकवचनी आहे का अनेकवचनी आहे हे खूप महत्वाचं असतं. मग दिलेला करता जर एक वचनी असेल तर सिम्पल प्रेझेंट मध्ये जर तुम्ही वर्ब बघाल तर त्याच्यामध्ये एस किंवा ईएस हे जरूर लागतं. मग अशा वेळेला ही प्लेज कॉमा डझंट ही. आणि जर वाक्य नेगेटिव्ह असेल तर तुम्हाला माहितीये डज ही असं वापरलं जातं. त्याच्या पुढचं वाक्य घेऊया, दे प्ले. आता इथं जर तुम्ही बघाल तर करता जो आहे तो अनेक वचनी आहे आणि जर तुम्ही वर्ब बघाल तर विदाउट एस ऑर ईएस आहे. दे प्ले कॉमा डोंट दे. मग जर करता हा अनेक वचनी असेल तर डोंट किंवा डू, आणि जर करता हा एक वचनी असेल तर डज किंवा डझंट हे वापरायचं आणि टॅग ऍड करायचा. जर दिलेलं वाक्य सिम्पल पास्ट मध्ये असेल, इथं आपण उदाहरण घेऊया आधी. इफ द गिवन सेंटेन्स इज इन सिम्पल पास्ट टेन्स देन द सेंटेन्स बिकम्स ही प्लेड. Now here again you can see that there is no helping verb. At that time, the subject may be either singular or plural, it doesn't matter. दिलेलं वाक्य जर तुमच्या असं लक्षात येईल की साध्या भूतकाळामध्ये आहे तर करता एकवचनी आहे का अनेकवचनी आहे याचा विचार करायचा नाही. मग अशा वेळेला डिड किंवा डिडंट यापैकीच कुठला तरी शब्द घ्यायचा आहे आणि मग नंतर तो टॅग म्हणून ऍड करायचा आहे. आता इथं दिलेलं वाक्य होकारार्थी आहे, ही प्लेड असेल किंवा दे प्लेड असेल. He played, didn't he? They played, didn't they? नंतरचा रूल बघूया. If the sentence is a simple request, एक साधीशी विनंती आहे, मग अशा वेळेला काय करायचं?
Usually, will you is used as a tag. No matter what the verb is, no matter whether the sentence is affirmative or negative. मग दिलेलं वाक्य होकारार्थी आहे नकारार्थी आहे याचा विचार करायचा नाही. जर दिलेलं वाक्य ही एक विनंती असेल ही एक रिक्वेस्ट असेल तर विल यू ऍड करून मोकळं व्हायचं. पण सेंटेन्स कसं असलं पाहिजे, शक्यतो ते वाक्य इम्परेटिव्ह किंवा आज्ञार्थी वाक्य ते असतं. आता इथे उदाहरणं दोन दिलेली आहेत मी, ती आपण जराशी बघूया. प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत करशील का, असे वाक्य आपण खूप वेळा वापरतो. मग अशा वेळेला टॅग काय वापरतो, विल यू. डोंट बी लेट फॉर द मीटिंग, मग एक रिक्वेस्ट आहे, मीटिंगला यायचं ना तर वेळ द्या, ही सुद्धा रिक्वेस्ट आहे. वाक्य नेगेटिव्ह आहे पण इथे आपण ऍड केलेला टॅग जो आहे तो विल यू अफर्मेटिव्ह आहे. पहिलं वाक्य तुम्ही बघाल तर ते अफर्मेटिव्ह आहे, होकारार्थी आहे, तरी देखील टॅग जो आहे तो होकारार्थीच आहे. नाव लेट अस सी अ फ्यू मोर रूल्स अँड एक्झाम्पल्स बेस्ड ऑन देम. आणखीन काही नियम असतात जे खूप महत्वाचे आहेत, त्याच्याबद्दल माहिती करून घेऊया आणि त्याच्यावरती आधारित उदाहरणांचा देखील अभ्यास करूया. इफ द सेंटेन्स इज अन इन्व्हिटेशन सजेशन ऍड विल यू ऍज अ टॅग. जर दिलेलं वाक्य जर तुम्हाला असं लक्षात आलं की ते एखादं आमंत्रण देणारं आहे किंवा एखादं सुचवणारं आहे तर त्यावेळेला काय करायचं, तुम्ही विल यू हा टॅग ऍड करायचा आहे. वॉन्ट यू इज यूज टू गिव्ह मोर अर्जन्सी. मग जर असं लक्षात आलं की एखादी गोष्ट खूप जिकिरीची आहे, खूप महत्वाची आहे, खूप अर्जंटली करणं गरजेचं आहे, अशा वेळेला मात्र वॉन्ट यू हा टॅग ऍड करायचा आहे. पहिलं एक्झाम्पल बघूया. हॅव अनदर कप ऑफ कॉफी. मग हे सजेशन आहे किंवा इन्व्हिटेशन सुद्धा म्हणू शकतो आपण. मग इथं टॅग येईल विल यू. ट्राय टू कम्प्लीट द जॉब. आता इथे मात्र अर्जन्सी आहे की वेळेत व्हायलाच पाहिजे, अशा वेळेला मात्र ट्राय टू कम्प्लीट द जॉब, वॉन्ट यू, अशा पद्धतीचा टॅग ऍड केला जातो. An imperative sentence that expresses impatience or has a force takes can't you. जर दिलेलं वाक्य imperative आहे, म्हणजेच दिलेलं वाक्य जर आज्ञार्थी असेल आणि त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येत असेल की खूप impatience आहे, खूप जबरदस्तीने ते केलंच पाहिजे असं सांगायचं आहे, किंवा force आहे त्याच्यामध्ये, अशा वेळेला मात्र जेव्हा आपण टॅग ऍड करतो त्यावेळेला तो टॅग can't you असाच असायला हवा. Example, follow the instructions immediately. Can't you? Use common sense. Can't you? Now here you can see that the sentences are imperative because they begin with the verb and they express impatience and force, and therefore the tag that we have added is can't you. Next rule, if the sentence begins with let us, use shall we. मग काही वाक्य अशी असतात की ज्याची सुरुवात जी असते ती let us नी होत असते. मग अशा वेळेला जो आपण टॅग ऍड करतो तो असतो shall we. मग इथे एक नियमामध्ये बदल तुम्हाला लक्षात येईल. लेट अस मध्ये जे आपण नाव प्रोनाऊन वापरलेलं आहे ते अस आहे, पण जेव्हा आपण टॅग ऍड करतो त्यावेळेला ते प्रोनाऊन चेंज होतं आणि त्याचा फॉर्म होतो वी. लेट अस गो फॉर अ वॉक, शॅल वी. लेट अस वेट फॉर हिम, शॅल वी. वर्ड्स लाईक लिटल, फ्यू, हार्डली, स्केअर्सली, रेअरली, सेल्डम आर ट्रीटेड ऍज नेगेटिव्स. Therefore, they take affirmative tag. काही शब्द असे असतात की जे negative किंवा नकारार्थी म्हणून आपण त्यांना संबोधतो, अशा वेळेला जेव्हा आपण टॅग ऍड करतो त्यावेळेला तो होकारार्थी असायला पाहिजे. जसं की few people listen, do they seldom bark, do they. Words like a little and a few are treated as affirmative, therefore they take a negative question tag. पण जर हे दोन शब्द तुम्ही बघाल, a little आणि a few, तर हे शब्द जे आहेत ते आपण होकारार्थी म्हणून संबोधतो, म्हणून त्याच्या बरोबर जो टॅग आपण ऍड करतो तो नेहमी नकारार्थी असायला हवा. मॅरी मेड अ लिटल प्रोग्रेस, डिडंट शी. ही स्पोक अ फ्यू वर्ड्स, डिडंट ही. नेक्स्ट रूल, इफ यू आर मेकिंग अ स्टेटमेंट अबाउट युअर सेल्फ अँड यू वॉन्ट टू नो ऑफ द पर्सन यू आर टॉकिंग टू हॅज अ सेम ओपिनियन अँड अग्रीज विथ यू ऑर यू ऑर डझंट अग्री विथ यू. मग जर वाक्य स्वतःबद्दल असेल आणि तुम्हाला समोरच्याकडनं काहीतरी माहिती करून घ्यायची असेल, मग अशा वेळेला काय करायचं आहे, मग जेव्हा आपण स्वतःबद्दल एखादं वाक्य बोलतो तेव्हा आपण खात्री करून घेण्यासाठी स्वतःलाच टॅग लावत नाही किंवा विचारत नाही स्वतःलाच की तुला हे पटतंय का, पटतंय ना, वगैरे वगैरे वगैरे. मग अशा वेळेला काय करायचं, आय एम गोइंग होम, मी घरी जातोय. आपण स्वतःला म्हणणार आहे का, नक्की जातोयस ना, नाही. मग आपण समोरच्या व्यक्तीशी अशा वेळेला बोलत असतो की मी घरी चाललोय, तू पण येणार आहेस का,
तू जाणार आहेस का? सो द सेंटेन्स विल बी आय एम गोइंग होम आरंट यू. आय लव आईस्क्रीम डोंट यू. आय थिंक इट विल रेन डोंट यू. टुडे वी लर्न्ड हाउ टू ऍड अ क्वेश्चन टॅग अँड द रूल्स रिलेटेड टू ऍडिंग अ टॅग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो तर क्वेश्चन टॅग कसा वापरायचा आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही नियम होते त्याचा देखील आपण अभ्यास केला. आता काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण कायम लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरून जेव्हा आपण टॅग ऍड करू तेव्हा तो टॅग जो असेल तो करेक्ट असेल आणि आपल्याला मार्क जे असेल ते पूर्ण मिळू शकतात. सो द थिंग्स टू रिमेंबर आर सो दॅट विच एव्हर टॅग वी आर गोइंग टू ऍड इज करेक्ट अँड द मार्क्स वी आर गोइंग टू रिसीव्ह आर गोइंग टू बी फुल. रीड द सेंटेन्स केअरफुली. दिलेलं वाक्य नीट वाचा. आयडेंटिफाय द सब्जेक्ट नाउन ऑर प्रोनाउन. दिलेला कर्ता कोणता आहे, तो नाम आहे की सर्वनाम आहे. इफ द गिवन सब्जेक्ट इज अ नाउन यू हॅव टू ऍड द प्रोनाउन फॉर्म ऑफ इट ऍज अ टॅग. अँड इफ द गिवन सब्जेक्ट ऑर अ वर्ड इज अ प्रोनाउन यू हॅव टू यूज द सेम फॉर्म वाईल ऍडिंग अ टॅग. मग जर कर्त्यामध्ये जर तुम्हाला असं लक्षात आलं की नाम वापरलेलं आहे तर त्याचं सर्वनामाचं स्वरूप लिहावं लागतं टॅग ऍड करताना. आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये तुमच्या असं लक्षात आलं की कर्ता जो आहे तो सर्वनामच आहे मग अशा वेळेला तेच सर्वनाम घेऊन आपल्याला टॅग तयार करायचा असतो. आयडेंटिफाय द वर्ब. हे मात्र अत्यंत महत्वाचं आहे की क्रियापद कोणतं वापरलेलं आहे. सो व्हॉट काइंड ऑफ अ वर्ब इज युज्ड. मग आता ह्याच्यामध्ये बायफर्केशन कसं करायचं, डिव्हिजन कसं करायचं, प्रायमरी ऑक्झिलरी आहे का हेल्पिंग वर्ब आहे, मोडल ऑक्झिलरी आहे का, मग यापैकी काही नसेल तर वाक्य सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्ट मध्ये असतं. सो फर्स्ट आयडेंटिफाय द वर्ब इन द सेंटेन्स. इफ द गिवन वर्ब इज प्रायमरी ऑक्झिलरी ऑर हेल्पिंग वर्ब, इज इट अ मोडल ऑक्झिलरी वर्ब, अँड इफ देर इज नो प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब, नो मोडल ऑक्झिलरी वर्ब, इट मीन्स दॅट द सेंटेन्स इज आयदर इन सिंपल प्रेझेंट ऑर इन सिंपल पास्ट. अँड वी नो इफ द सेंटेन्स इज इन सिंपल प्रेझेंट विच काइंड ऑफ अ टॅग इज टू बी युज्ड, अँड इफ द सेंटेन्स इज इन सिंपल पास्ट विच काइंड ऑफ वर्ड इज युज्ड ऍज अ टॅग. Rewrite the sentence, put a comma, add a tag and end it with a question mark. मग दिलेलं वाक्य पूर्ण लिहायचं आहे, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आहे म्हणजे स्वल्पविराम द्यायचा आहे, टॅग ऍड करायचा आहे, योग्य प्रोनाउन वापरायचा आहे आणि मग नंतर शेवटी प्रश्नचिन्ह देऊन वाक्य एंड करायचं आहे. जर या पद्धतीने जर तुम्ही पूर्ण वाक्य लिहिलं तर तुम्हाला पूर्ण मार्क देखील मिळतात. पण यापैकी एखादी जरी गोष्ट तुम्ही मिसिंग ठेवलीत तर कदाचित तुमचे मार्क जाण्याची शक्यता दाट असते. हे होतं सगळं क्वेश्चन टॅग बद्दल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण शिकलो तो विषय होता क्वेश्चन टॅग. आणखीन एखादा असाच नवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येणार आहे. तोपर्यंत बाय, टेक केअर.